आणि मामा मालवतकर श्रींच्या पोथीला पुष्पहार अर्पण करतील आणि प्रवचनाला सुरुवात होईल. धन्यवाद. जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय रे राम. श्री राम जय राम जय जय राम. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. रामचंद्र प्रभु की जय. श्री राम जय राम दो अक्षरी मणता महापात का होय बोहरी मणोनी नामन संडे क्षण भरी अखंडाकार हरिस्मरा. कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम. माउली महावैष्णव संत श्रेष्ठ नाथ महाराज आणि रमण रूपाने जो राम या जगामध्ये प्रकट झाला त्याची सुंदर कथा वर्णन करत आहेत. जीवनामध्ये अनेकांची चरित्र आपण ऐकतो पण रामाचं चरित्र आपल्या जीवनाला मर्यादा कशी घालावी हे शिकवतो. मर्यादेशिवाय जीवन नाही. माणसाला मोकाट सुटणं मोकाट वागणं बरं वाटतं. मर्यादित खाणं मर्यादित बोलणं मर्यादित चालणं मर्यादित पिणं सर्व मर्यादित असावं. आणि याच्याकरता या जगामध्ये एकच व्यक्ती आदर्श आहे आणि ती म्हणजे श्रीराम. आणि त्या रामाची कथा ऐकत असताना आपण काल इथपर्यंत आलो. कैकेयीचे डोहाळे ऐकले सुमित्रेचे डोहाळे ऐकले. माणसाला विचार सुद्धा असेच सुचत असतात. असं म्हणतात संगतीने होतो पंगतीचा लाभ. पण वाईट संगतीने वाईट पंगतीचाच लाभ होतो. काही चांगले मिळणार आहे का? बिलकुल नाही. ही आपल्याला कळायला पाहिजे जीवनामध्ये. म्हणून देव उद्धवाला सांगतात उद्धवात्वा यार्थी बहुत नकारी वित्पत्ती धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. याच्यातलं कौतुक एकच आहे की देव सांगतो माझ्या संगतीपेक्षा संतांची संगत कर. देवाची संगत करण्याची गरजच नाही. तो
तुम्हाला धरूनच आहे, नाही का? संगत कुणाची करतात जो नाही तो, भेटतो कोण जो भेटला नाही तो? इथे काय सांगतायत देव? उद्धवा त्वा एअर्थी बहुतन करावी उत्पत्ती, धरोनिया संत संगती संसार गुंती उगवावी. बस एवढीच बोलतो हवी. तेव्हा सुमित्रेनी संगत केली होती कौसल्येशी. कैकेयी मुळातच अज्ञानी आणि संगत केली मत्सराने द्वेषाने भरलेल्या मंथरेशी. म्हणून देवाबद्दल, गुरुबद्दल, संताबद्दल ज्यांच्या मनात द्वेष आहे, मत्सर आहे, असूय आहे, अशाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहू नये. इथे काय घडलं कळलं का? नको त्याची संगत केली, मालक गेला. मुलाने कधी चांगलं म्हटलं नाही आणि जग आजपर्यंत कैकेयीचं निंदाच करतंय. हा परिणाम कशाचा आहे कळलं का? नको त्याची संगत केली, नको त्याला कान दिले आणि नको त्याच्या शेजारी जाऊन बसले. इथपर्यंत झालं की शिवाय शेवटी डोहाळे विचारलं तेव्हा एकच झालं की ज्येष्ठाला वनवासात झाड झाड झाडून दे. ज्येष्ठाला कुठे झाड? वनवासामध्ये झाडून दे आणि कनिष्ठाला राज्यावर बसव. किती अवघड आहे नाही? रामचंद्र प्रभूला आणि मला असं वाटलं, काल तुम्ही ऐकलं असेल मी सांगितलं की पोटात असताना जर हे तर झाल्यानंतर काय काय कळलं असतो? मलाही संसारात अनुभव असेल बरं का. एखाद्याला मुलगा झाला किंवा एखाद्याला मूल झालं नाही आणि एखादी गरोदर राहिली तर गरोदर राहिल्यापासून दुसरी तिचा मत्सर करते. किती मोठं आश्चर्य आहे नाही का? तसं इथे राम पोटात आहे असं नाही, ही वांजुटी आहे असं नाही. किंबहुना ही जी हिच्या पोटामध्ये जो गर्भ राहिला तो सुद्धा कौसल्येच्या कृपेमुळे. पण तिथे द्वेष, तिथे मत्सर, त्याला वनवासाला झाडा आणि कनिष्ठाला राज्यावर बसवा. सुमित्राचे डोहाळे फार सुंदर. किती सुंदर काल आपण वाचलं. ज्येष्ठ सेवेचे निज सुख ते मज द्यावे अत्यंतिक, तुम्ही द्यावे हेची एक नावडे आणि क भोग वैभव. सुमित्रा सांगते, महाराज ज्येष्ठाची जी ज्येष्ठ सेवा आहे ती मला द्या. राजाला मोठा आनंद झाला आणि शेवटी आता राजाने विचार केला, चला आता आपण जाऊया कौसल्येच्या आश्रमामध्ये. ऐका कौसल्येची स्थिती, अखंड वैसे कांती नसाये संगू सांगती गर्भाप्रती श्रीराम. आता मला सांगा, ज्याच्या उदरात राम राहिला त्याची स्थिती कशी होईल? एकांतच होईल. डोळे झाकून बसलेले असायचे, इकडे नाही तिकडे नाही, कुणाकडे लक्ष नाही, जगाकडे लक्ष नाही. एकाग्र अंतकरणामध्ये श्री रामचंद्र प्रभूशी एकाग्र झाली होती. नावडे वस्त्र भूषण, नावडे सुमन चंदन, नावडे भोग दिव्यान्न, नावडे शयन पर्यांकी, देही निर्लोभ लक्षण, हेची वैराग्य दृढ दारुण, उदराला रघुनंदन, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. देही निर्लोभ लक्षण, प्रथम निर्लोभता कशाच्या ठिकाणी? देहाच्या ठिकाणी बरं का. सुंदर कपडे अमक तमक विशिष्ट लेवलनी एक ठीक आहे, सांसारिक माणसाला या आवडी असतातच. त्याच्यामध्ये काही सांसारिक म्हटल्यानंतर तो कुठे चुकला असं काही नाही का. सांसारिक म्हटल्यानंतर डाग डागण्याची, कपड्याची, पुरुष म्हटला तरी उत्तम कपडे घालण्याची आवड असणं स्वाभाविक आहे. पण राम अंतकरणामध्ये ठसल्यानंतर पहिल्यांदा काय घडलं? देही निर्लोभ लक्षण, देहाच्या ठिकाणी निर्लोभता निर्माण होत आली. एक लक्षात घ्या, माणूस सगळं जे करतो तो देहाच्या सुखाकरताच करतो. आता देहाला सुख मिळाल्यानंतर तो सुखी होतो का, हा पुढचा प्रश्न आहे. माझं बोलणं कळलं? देहाला सुख मिळाल्यानंतर तो जर
जर सुखी असेल तर एका मिनिटात झोप लागायला पाहिजे। गादी उत्तम पलंग उत्तम पण या कुशीवर आणि त्या कुशीवर तळमळतोय, झोप नाही, समाधान नाही, याचा अर्थ कळला का? देहाला पाहिजे ते सुख जरी दिलं तरी मनाला जितपर्यंत सुख मिळत नाही, बुद्धीला जे पाहिजे ते योग्य खाद्य मिळत नाही, तितपर्यंत माणसाला समाधान प्राप्त होत नाही। देही निर्लोभ लक्षण हेची वैराग्य दृढ दाळून उदराला रघुनंदन ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे। उदराला कोण रघुनंदन अस्था सांडोनियाजन आवडी वसवी विजन लेली गर्भ दिव्यांजन राम निधान उदरस्थ। करोनी कल्पनेसी मारू सेवी निरकल्प कल्पतरु तया तळी अति आदरु सहजासनी सिन्निद्ध। करोनी कल्पनेसी मारू काय आहे? माणसाच्या ठिकाणी सतत कल्पना प्रकट होत असते। ही कल्पना म्हणजे विचित्र आहे बरं का? कल्पनेला कल्पतरुचं झाड म्हटलंय, शब्द फार सुंदर आहे। कल्पनेला काय म्हटलंय? कल्पतरुचं झाड। माणूस सहज घरात बसला ना तरी त्या झाडाखालीच बसलेला असतो, डोकं चालूच असतं। एक कल्पना, दुसरी कल्पना, तिसरी कल्पना, चौथी कल्पना, त्या कल्पनेतून तो काही बाहेर पडायला तयार नाही का? आमच्या कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी एका कल्पतरुच्या झाडाची गोष्ट सांगतात, मोठी गमतीची गोष्ट आहे। ती गोष्ट अशी आहे, त्या माणसाला माहिती नव्हतं की मी कल्पतरुच्या झाडाखाली बसलोय, म्हणून तो उठतो आणि कल्पतरुच्या झाडाखाली बसतो। बसल्यानंतर घडलं काय माहितीये का तुम्हाला? मोठं आश्चर्य घडलं। दुपारची वेळ होती, वारा सुंदर सुटला होता, झुळ 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 हवा येत होती। अरे म्हणे काय हवा सुंदर आहे, पाणी आले तर किती बरं होईल। चटकन असा हवेतून पाण्याचा ग्लास आला, जास्ती काही विचार केला नाही त्याने, पिऊन टाकला। मग म्हणाला पाणी तर इतकं सुंदर आलं अगदी, वा वा वा, चंदन घातलेलं पाणी आहे, वाळा घातलेलं पाणी आहे। अरे पण म्हणला पाणी आलं पण जेवायला तेही ताट आलं। अरे म्हणला काहीतरी गंमत आहे बरं का? छान आहे, छान आहे, छान आहे, कशाला डोकं चालवा म्हणला, येतंय ना खा। म्हणून जेव्हा येतं ना तेव्हा डोळे झाकून खाऊ नाही। कळलं? जे डोळे झाकून खातात ना त्यांची परिस्थिती सध्या जी पेपरमध्ये वाचताय ती होईल। एखादं मोठं पद मिळालं की नाही सत्तेचं की ते कल्पतरुच्या झाडासारखं असतं, पण पुढची परिस्थिती कशी झाली बघा काय। म्हणून मला तर संध्या सांगावं असं वाटतं, एखाद्या सत्तेचं पद मिळालं म्हणजे समजावं हा कल्पतरुच्या झाडाखाली बसला। ग्लासवर विचार कुठे करतोय? काय, एका माणसाला मी विचारलं, म्हटलं तुम्हाला मला माहितीप्रमाणे तुम्ही पूर्वी पित नव्हता। अहो म्हणला पूर्वी घ्यायची हरकतच होती, आता फुकट मिळते। कळलं का? कल्पतरुचं झाड फुकट मिळतोय, मग आता कशाला थोडा? म्हणला मी विचारलं खा, आणि म्हणला महाराज त्यांनी मला सांगितलं ही बाटली 5000 आहे, आता 5000 बाटली माझा बाणी बघितली नाही। हा काय, काजू हाण, नुसते हाण नाही की जाताना खिशात भरून घेऊन जा। कल्पतरुचं कळलं का? खा कल्पतरु सांग, मग ग्लास दूध जेवण, मग काय वाटलं? म्हणाला एवढं सगळं आलं, एक पलंग आला तर तोही आला। म्हणला एखादी सुंदर आली तर ती आली। पुढचं आहे का? मग जरा डोकं चाललं, म्हणला हे एवढं सगळं येतंय हे भूत तर नाही ना, तेही आलं। पुढे म्हणला खाऊन तर टाकणार नाही ना, टाकणार नाही ना, खाऊन टाकलं। तसं उगीचच खाऊ नका, एकदम हवेतून ग्लास येतोय म्हणजे कसा एवढा विचार करा, नाही का? हो, एखाद्या माणसाने महिनाभर मेहनत केली, 4000 10000 पगार दिला तर ठीक आहे,
पण नुसतं असं गेलं लाख रुपये घेऊन अवघड ना, नाही का? म्हणून हे सध्या विचार करा, सगळ्या झाडाखाली बसा पण कल्पतरूच्या नको. विचार करण्यासारखा भाग आहे. करोनी कल्पनेसी मारू सेवी निर्विकल्प कल्पतरू. निर्विकल्प कल्पतरू म्हणून जेव्हा उद्धव दान द्यायला गेला कृष्ण भगवंताला, त्याला वाटलं काय देऊ प्रभूला, गुरु सुदेव जाता कल्पतरू. ते म्हणाले जेणे दिधरी निर्विकल्पता त्यासी नवे उत्तीर्ण कल्पतरू देता. काय कल्पतरू देऊ गुरुला, ज्याने निर्विकल्प अवस्था दिली म्हणून कैसल्य कशी झाली, निर्विकल्प तयातळी अति आदरू सहजासनी सन्निध गर्भोदरी वैसली दृष्टी या लागी वृत्ती उफराटी आपण समान देखे सृष्टी गर्भपुष्टी स्वभावे. कुठी दृष्टी गेली, गर्भोदरी बैसली दृष्टी. फार अध्यात्म याच्यात भरलंय, जेवढं होईल तेवढं सांगतो आज, कारण उद्या राम जन्म करायचा आहे. काय गर्भोदरी बैसली दृष्टी, एरवी आपली दृष्टी बहिर्मुख असते असं बघतो, इकडे बघतो इकडे बघतो इकडे बघतो इकडे बघतो. इथे कसं घडलं, दृष्टी अंतर्मुख झाली. बहिर्मुख दृष्टी असणं याला संसारिक म्हणावं आणि दृष्टी अंतर्मुख वळू लागणं याला परमार्थिक साधनेची फलश्रुती म्हणावं. विचार करा, हे मला सांगायची गरज नाही किंवा मी काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. शेवटी आपण कुठे आहोत प्रवासात हे आपलंच आपल्याला कळायला पाहिजे. माझ्या पुढे फार तुम्ही चांगले असला आणि वृत्तीत नसला, किंवा तुमच्या पुढे मी चांगला असलो पण माझी वृत्ती बरोबर नसेल तर ठीक आहे. जगाच्या दृष्टिकोनातून तुम्ही मला कुठे नेऊन बसवायचे जे बघा, पण माझ्या मनात मी आहे तिथे आहे. म्हणून एवढंच लक्षात ठेवा, माझी जागा एवढ्या वर्ष प्रवचन करून मला थोडी तरी कळली आहे, कारण प्रवचन करता करता जागा कसं राहावं हे शिकलो, तेव्हा तुम्हालाही किमान कळावी. पहिल्यांदा काय लक्षात यावं, अशी बघत होती ती दृष्टी अशी झाली, तिला कळलं. आता असं बघायची गरज नाही, सुख असं शोधायची गरज नाही, जे शोधायचं ते माझ्याजवळ आहे, ते माझ्या गर्भात आहे. हे कळलं ती कौसल्या, आणि जिला कळलं नाही ती काही काही बघा. या परीते राजवाडा वसवी शुद्ध सुमनशाळा द्वैत दृष्टी न लगे डोळा सुख सोहळा द्वैती. आता दृष्टी उघडण्याची गरजच नाही, दृष्टी अंतर्मुख झाली, सुख सोहळा अद्वैती अद्वैत प्रतीतीच्या ठिकाणी आणि ती सुख सोहळा भोगू लागली. आधीची प्रीती प्रियासी त्या वीर वशिष्ठ उपदेशी राजा निघाला वेगेसी डोहळियासी पुसावया. आधीच प्रीती, हे बघा, जरी तो सुंदरत्वानी तिला मानत होता, कोणाला कैकेयीला, तरी पण कौसल्येचे जे सद्गुण आहेत ते केव्हाही मान्य करावेच लागतं, त्याच्याशिवाय काही पर्याय नसते. रूप काही क्षणाचं असतं, सत्ता काही क्षणाची असते, पण सद्गुण हे आयुष्यभरचे असतात. माझं म्हणणं लक्षात घ्या, माणसातलं रूप जसं आयुष्य वाढेल तसं कमी होत जात. शेवटच्या काळामध्ये किती संपत्ती असली तरी त्याचं काय करावं हेच कळत नाही. माता शेवटी माणसं जवळ केव्हा येतात आणि माणसं लांब का जातात. सद्गुण असेल तर हजारो मैलाहून दूर येतील, पण माणसांची वृत्ती जर बरोबर नसेल तर समोरच्या फुटपाथला बघितला तर फुटपाथ बदलून निघून जाईल. हेही आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. रामायण ऐकतोय आपण, नाही का? हो. राजाला उत्सुकता निर्माण झाली की जाव. आधीच प्रीती प्रियेसी आणि त्याच्यावर वशिष्ठांनी आज्ञा दिली. राजा निघाला वेगेसी
डोहळियासी पुसावया सेवक सांडोनी बाहेरी रिघाला कौसल्येचे मंदिरी केवती आहे ते सुंदरी दिशाचारी अवलोकी आणि मंदिरामध्ये निघाला इकडे बघतोय इकडे बघतोय कुठे आहे इकडे आहे का तिकडे आहे का तिकडे आहे का तिकडे आहे पहिलीने आलायचं कळल्याबरोबर केस सोडून म्हणजे नीट नीटकी बसली होती बापिन लावून वगैरे 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 वेणी विणी घालून सगळं आल्याचं कळल्यावर असा हिसका दिला आणि पडली ही पहिली काही काही दुसरी आरतीचं ताट घेऊन आली हाताला धरून मंचकावर बसवलं ती सुमित्रा आता ही काय करते ही तर ज्येष्ठ म्हणून बघू लागला ललकारी झाली राजाजीराज दशरथ महाराज की जय दिशेना सेवक सांडो राजा बाहे भोग भुवनी पाहे तेथ नातुडे धर्मपत्नी पाही आते लोभे अवलोकनी नयन निमनोल्मिनी तन दिसे पाहता वैखरीचे घरी तेथ न देखे सुंदरी मध्यमेचे माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी आता अध्यात्म सुरू झालं नाथांच कुठे पाहू लागला कौसल्येला वैखरीचे घरी काही काही गोष्टी या वाणीने सापडत नाहीत तेथे न देखे सुंदरी मध्यमेच्या माझ घरी पाहता दुरी दृष्टीसी शोधिता पश्यंतीचे ओरी तेथे न देखे निजनारी चढला परेच्या उपरी शुद्धी निर्धारी नो लोभेची आता हे ती सापडली असं नव्हे नव्हे तिच्यात तो आहे त्यामुळे ती सापडत नाही माझं बोलणं कळलं का कोण आहे तिच्या उदरामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म तिच्या उदरामध्ये असल्या कारणाने वैखरी परा पश्यंती मध्यमा वैखरी या वाणीने शोध घेतला तरी तो देव सापडत नाही म्हणून शब्दातीत परात पर शब्द एक निर्देश करतो बस याच्यापेक्षा शब्दाचा काही उपयोग नाही आहे काय आता परवाच कुठेतरी दृष्टांत चालला होता इथे गेला का तिथे गेला कोण माझ्याही काही लक्षात राहत नसतं बघा काय इतके दृष्टांत चाललेले असतात आणि इतके कार्यक्रम असतात मुंबई निघाल्यापासून पुणे बोर्ड दिसू लागला पुणे 160 150 170 पुणे 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 मग एक बोर्ड आला पुणे 0 आणि जिथून पुणे लागलं तिथे बोर्डच नाही माझं म्हणणं कळलं का जिथे पुणे नव्हतं तिथपर्यंत पुण्याचं बोर्ड होतं आणि जिथून पुणे लागलं तिथे पुण्याचा बोर्डच दिसला नाही माझं म्हणणं कळतं तसं परा पश्चंती मध्यमा वैखरी इथपर्यंत जातात त्याच्या दरवाजापर्यंत तिथे गेले किती तो उलटा निघाला म्हणाला आत्तापर्यंत पुणे नाही कुठे गेला पुणे कुठे गेला अरे म्हणे येड्या पुण्यातच आता पुण्यामध्ये पुण्याचा बोर्ड लागण्याची गरज नाही तसा स्वरूपाच्या ठिकाणी शब्दाचा उपयोग नाही त्या वेशीवर नेऊन पुन्हा बोर्ड सोडतो पुन्हा बोर्ड संपला आता बोर्डाची गरज नाही मग आता उगीच आपले लहान लहान बोर्ड सदाशिव पे गंज पेट काय कसबा वरचा खालचा बरोबर आहे ना काही चुकलं नाही ना असंच आहे ना काहीतरी कसबा वरचा खालचा एवढी मला माहिती नाही म्हणून आपलं विचारलं काय मग अशा सगळ्या पेठा लागल्या पण पुन्हा शब्द कुठेही एका बोर्डाखाली नव्हतं सदाशिव पेठ पुणे बिलकुल नाही ते म्हणले पुण्याच नाही एक लक्षात घ्या तसं स्वरूपाच्या अवस्थे ठिकाणी स्वरूप हा सुद्धा शब्द नाही म्हणून वाण्या संपल्या परा पश्यंती मध्यमा वैखरी मागे सांगितलंय तरी सांगतो परा नाभीजवळ ह्या वाण्यांचे ठिकाण आहे म्हणून बोलताना रग कुठे लागते जरा नीट बोलून बघा इथे नका बोलू मी ते एखादा उठून बोलायला सुरुवात करेल मला हा परा
इथे 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 रग लागते. परा पश्यंती मध्यमा आणि हे चालू आहे ती वैखरी या सगळ्या मागे पडल्या. शोधित काढून द्वैताचा अडगळा फेडून शब्दांची सांखळा उघडी अद्वैत स्मरणशाळा गुरुवाक्य मेळा निर्धारे. मग राजा बघतो इकडे आता म्हणाले याला शोधण्याकरता दुसरं नाही परापश्यंतीच्या पलीकडे आहे आता फक्त गुरुचा मेळ लागेल. आधार कुणाचा घ्यावा लागतो? जिथे आपलं ज्ञान संपत तिथे गुरुचं ज्ञान घ्यावं लागतं. आपल्याकडे असतं ते ज्ञान आणि गुरु देतात ते निज ज्ञान. एका शब्दात फक्त फरक आहे. ते थिरे गता ती साकडी फेडिली रजतमाची लुगडी शुद्ध सत्वाची भूषणे आणि तेही काढी तात्काळ ऐसे एक एक स्वलीळा राहो प्रवेश शमनशाळा पाहे स्वय सगर्भ बाळा तव ये डोळा दिसेना नेत्री भरोनिया विवेक पाहे निर्विकल्प रुखा तया तळी वैसली देखा अति सुरेखा कौसल्या. राजा पाहे निज तनुअंगी तेजन समाय अंगीची अंगी धन्य धन्य हेची जगी गर्भलिंगी सुलिंग कैसी वैसली सहजासनी जैसी योगी आला येऊन म्हणी. मग राजा पाहता निवला मनी धर्मपती सर्व गर्व तिसी दिखता गर्भ भावे राजा सर्वांगनवे दुष्टी सुखावल्या सुखे जीवे सद्भावे दोन दिल. काय घडलं? आतमध्ये प्रवेश केला एका कोपऱ्यामध्ये योग आसन लावून बसलेली कौसल्या दिसली. एक वर्म आहे तिथे अंगावर काही नव्हतं या शब्दाचा अर्थ आता देवामध्ये ईश्वरी सत्तेमध्ये तिथे कोणताच पडदा शिल्लक राहिला होत नव्हता. द्वैताचं दुगडं लुगडं तिथे नव्हतं. अंगावर काहीच नव्हतं. अंगात प्रभू होता निराळ अंगावर काही नव्हतं. माझं म्हणणं कळलं का? कौशल्याचं वर्णन कसं करता येईल? अंगावर काही नव्हतं पण अंगात प्रभू होता. आम्ही अंगावर डागडागिने घालतो आम्ही अंगावर वस्त्रालंकार घालतो. कौशल्याला जो अलंकार सापडला होता जे रत्न सापडलं होत पायो रि मेन मे तो राम रत्न धन पायो. काय मिळालं? रामरूपी रत्न मिळाल्यानंतर बाकीचं काहीही मिळण्याची आवश्यकता नव्हती. नेत्री भरून या विवेक पाहे निर्विकल्प रुखा तया तळी बैसली देखा अति सुरेखा कौशल्या. नेत्र भरून विवेकाने पाहू लागली पाहे निर्विकल्प रुखा. कोणचं झाड होत? निर्विकल्प रूपी झाडाखाली निवांत बसली होती. जिथे सर्व कल्पना संपतात तिथे राम आहे. कुठे राम आहे? जिथे सर्व कल्पना संपते निर्विकल्प अवस्था. एक क्षण असा येतो की निर्विकल्प. एक मी तुम्हाला मजा म्हणून सांगतो. ही झोप जी आहे ना तुम्हाला मला येते ती त्या झोपेला ब्रह्मस्थिती म्हटलंय हे समजून घ्या. ब्रह्मस्थिती म्हटलंय. एक चांगली झोप कशी लागली कळलं का? निर्विकल्प अवस्था शांत शांत. मग तिला ब्रह्मस्थिती का म्हणत नाही? ती जागृत येते म्हणून. जागृतीत येते म्हणून तिला झोप म्हणावी. पण जागृतीत जर आली नसती तर तीही ब्रह्मस्थितीच आहे. कारण का? निर्विकल्प अवस्था आहे तिथे कोणचीही कल्पना नाही. राजा पाहे निज तन्वांगी तेजन समाय अंगीच्या अंगी धन्य धन्य हे चीजगी गर्भलिंगी सुलंग तिसी देखता गर्भ भावे राजा सर्वांगनवे दृष्टी सुखाविले सुखावे जीव सद्भावे दोन दिल. पोट असं दोन दिल होत मोठ्या आवडीने राजाने बघितलं असणारच. अहो गर्भात कोण होता की ज्याच्या गर्भात विश्व आहे तो गर्भात आला होता. कोण राम गर्भामध्ये होता? हा काही साधी व्यक्ती आहे का? व्यक्ती नाही. जिथून सर्व व्यक्त होत ती व्यक्ती. आपल्याला सुद्धा नाव चांगलं नाही का? व्यक्ती. व्यक्ती का? पण एक सांगू का? चांगलं व्यक्त होत ती व्यक्ती नाही तर वल्ली. मराठी शब्द किती सुंदर आहेत. व्यक्ती आणि व्यक्ती आहे बर का, वल्ली आहे बर का, आहे ना. हा मग व्यक्ती का म्हटलं जातं तुम्हाला? की काहीतरी चांगलं ज्याच्यातून व्यक्त होत आणि चांगलं व्यक्त होत म्हणून व्यक्ती आणि नको तर व्यक्त होत तेव्हा वल्ली. तेव्हा इथे सगळ्या व्यक्ती
व्यक्ती आहेत असं समजून मी वंदन करतो. कुणी हसलं नाही मला बरं वाटलं. मी आहे ते सांगतो इथे. जैसी देखताची दृष्टी आनंद वसंडे सकळ सृष्टी तिसी करिता सुख गोष्टी पडे मिठी परब्रह्मी. आणि तिच्याशी बोलायला लागल्या बरोबर नुसतं बघितलं तर असं वाटतं हिच्याशी बोलताना परब्रह्माशी मी बोलतोय. कारण का आता उदरात होत तेच बोलत होत, दुसरं कोण बोलत होत. मग बैसोनिया नेटी हाती धरली हनवटी झणी माझी लागील दृष्टी डोहाळे पोटी ते सांग. ती अवस्थेतच नव्हती, तिचं लक्षच नव्हतं, ती एकाग्र झाली होती, अशी एकचित्त झाली होती, अशीच बसली होती. राजा बोलत होता ती बोलतच नव्हती, लगा ती समाधीत होती. ध्यान धारणा आसन मुद्रा समाधी अवस्थेमध्ये तल्लीन होती. मग राजाने तिची हनवटी हातात घेतली. हा एरी न पाहे वरती का न पाहे वरती. मग बैसोनिया नेटी हाती धरली हनवटी झणी माझी लागेल दृष्टी डोहाळे पोटी ते सांग. एरी न पाहे वरती दृष्टी दृश्य नये हाती रामरूपी संचली स्थिती व्यक्ता व्यक्ती न देखे. व्यक्ता आणि अव्यक्त काहीही पाहत नाही. दृश्य द्रष्टा दर्शन सगळं मावळलं. अध्यात्मातले शब्द आहेत दृश्य द्रष्टा आणि हे मध्ये घडतंय ते दर्शन. तुम्ही समोर बसलात ते दृश्य, बघणारा मी द्रष्टा, आणि हे जे मध्ये घडतंय ते दर्शन. ज्ञाता ज्ञेय ज्ञान दृश्य द्रष्टा दर्शन ज्ञाता ज्ञेय ज्ञान. ऐकून ठेवा, याच्यावर जास्ती काही बोलायचं नाही आहे. हे रामकथा आहे, ज्ञानेश्वरी नाही, पण हीच ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी याला सोडून नाही, रामायणाला सोडून ज्ञानेश्वरी नाही, ज्ञानेश्वरीला सोडून रामायण नाही. फक्त चरित्र जास्ती एक 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 कळ. पण हे चरित्र कसं आहे मी तुम्हाला एकच सांगतो, सगळीच रामायण उत्तम आहेत. दर नाथांचं एक वैशिष्ट्यपूर्ण आहे, अध्यात्म सगळं याच्यामध्ये गोवून टाकलं. राजा वसंडला अतिप्रीती मग आलंगिली दोही हाती एरी लागली विदेह स्थिती देहाकृती नाटवे. हनवटी धरली हातामध्ये, तिच्याशी बोलू लागला. मग आता काय करावं, हिचं लक्ष माझ्याकडे येईल. मग आलिंगण दिलं राजाने तिला, प्रेमाने जवळ घेतली. उदरी संभावला विदेही या लागी आठवून नुठीची देही सबाय रीती उरली नाही तटस्थ पाई. राजाने आलिंगण दिलं, जवळ घेतलं, हनोटी वर धरली, तरी तिला शुद्ध नाही. ती राजाकडे बघतच नव्हती, एकाग्र झाली होती. हृदयातला जो राम आहे त्या रामाशी ती एक रूप झाली होती. राजा म्हणे कटकटा कैसी अवचटली हे बरबटा कि महदात्पुत आले पोटा नैनी ताठा पडियला. कैसे करील मेघ श्याम कैसे होईल पुत्र काम सिद्ध पाहू पुरुषोत्तम आत्मा राम रघुवीर राम नाम कर्णपुटी ऐकता जिती गोरटी उघडोनी पाय दृष्टी देखे सृष्टी श्रीराम जव सादरे वास पाहे तव नवनी तेजन समाय मी एक गर्भणी येत आहे हा आठवू देही नाठवे. काय घडलं, राजा म्हणे कटकटा. बघा लिंग कशी, पहिलीच लक्षात घ्या दुसरीच लक्षात घ्या. इथे तिसरी तेहावरच नाही, आरती नाही, ओवाळणं नाही, काही नाही. हा तिची विनंती करतोय तरी लक्ष कुठेच नाही, कानाला ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही. एक लक्षात आलं का हे कशाचं आहे, कौशल्याचं वर्णन हे सत्य आहे. पण संत जेव्हा त्या परमपदाला पोचतात आणि त्या एकांताच्या अवस्थेमध्ये जातात त्या स्थितीचं हे वर्णन आहे. बरं का, ती अंतःकरणामध्ये हृदयामध्ये राम पाहू लागली. राम पाहू लागल्यानंतर कसं घडतं ते असं घडतं. राम कैसे करील मेघ श्याम कैसे होईल पुत्र काम. तो म्हणला ही कटकटच आहे, ही काही बोलत नाही, काही करत नाही, हे पुढे कसं व्हायचं, कसं होणार, पुत्र कसा होणार, काय होणार, हिचं चित्तच ठिकाण्यावर नाही, हिला काही मी सांगतो ते कळतच नाही. जव सादरे वास पाहे तव नयनी तेजन समाय मी एक गर्भणी आणि देखे सृष्टी राम.
सिद्धी पाव राम नाम कर्णपुटी काय ऐकलं आत्मा राम रघुवीर कैसे पाविविल पावू पुरुषोत्तम राम शब्द कानाने ऐकला आणि सगळी वृत्ती पालटली एकदम डोळे उघडले लक्षात घ्या आपले डोळे झाकलेले असतात ते उघडतील तेव्हाच जेव्हा राम खऱ्या अर्थाने तुमच्या कानात शिरेल जितपर्यंत राम कर्णपुटातून आतमध्ये शिरत नाही तितपर्यंत रामाची प्रतितीन राम तुमच्या हृदयामध्ये प्रगट होणार नाही जेव्हा सादरे वृक्षवल्ली तृणमंडप अवलोकिती रामरूप अशोक पुष्प नाग चंपक पाहता एक श्रीराम देखे क्रीडती पाडसे पाहता रामाची प्रकाशे जे जे देखावया बसे ते ते दिसे श्रीराम जव तळवटी पृथ्वी पाहे तव ते राम झाली आहे फेटली पार्थिवाची सोय जिकडे जिकडे पाहू गेली तिकडे तिकडे गेला राम एरी म्हणे सुमत्र नेटका अजूनी कौंची रेद ताटिका छेदू छेदू वाणे का जनाचा सुखावरोधू राजा म्हणे नचले मंत्रू गुणिया पाचारा विश्वामित्रू काय घडलं पान पुढे गेलं गर्भ टवटवी मृख कमळ शोभे सर्वांगी सोवळ एरी म्हणे सुमित्र नेटका अजून कैची रे ताटिका उभी राहिली अशी बघा आता काय घडलं अशी उभी राहिली राजा चकित झाला एरी म्हणे सौमित्र नेटका अरे नेटका सौमित्र आहे कुठली ताटिका छेदू छेदू बाणी का जनाच्या सुखावर होती राजा म्हणे चले मंत्रू एरी म्हणे मी अवघा राम कुठे आहे रावण नळनीय जांबुवंत कुठे आहेत अरे अजून रावण जिवंत कसा आणि अशी उभी राहिली ठाण माण काढून राजा थर 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 कापू लागला राजाला वाटले घडलं काय आपण हिला डोहाळे विचारायला आलो हिचं घडलं काय राजा म्हणे न चले मंत्रू गुणिया पाचारा विश्वमत्र एरी म्हणे केवता गेला सोमित्राला विप्रू यागासी कुठे गेला सोमित्र चरित्र बोलू लागली विश्वामित्राचं नाव काढल्याबरोबर अरे तो सोमित्र याग करण्याकरता गेला विश्वामित्रा बरोबर वेगी बाण दे का बहू विंदू मारीच मारू सुबाहू अरे मारीच्याला मारते आजी राक्षस करू कहू हा हा हू हू करिता ती सगळे राक्षसांना पळायला लावीन हा हा हू हू करायला लावीन राजा करिता हे स्मरण परशुराम अवतार दान त्याचे निनामे हा दारुण माझा अद्भुत संचार एरी म्हणे ऐके जमदाग्न्या धनुष्य वंगिले म्या प्राज्ञा ऐक जमदाग्न्या अरे मी धनुष्य वंगिल म्हणजे पुढे जे चरित्र आहे आता सीतेच्या याला गेल्यानंतर धनुष्य कुणी भंगलं म्हणून परशुराम आड आले मग हे ती बोलते मी भंग केला राजा म्हणे ऐसे देई संचार ताठा मुखी सुटला असे फाटा सवन संचार झाला अंकामध्ये आणि वेगी पाचारा वशिष्ठू काहीसे डोळे कटकटा नेनो पटा आले काय काय घडलं वाचता ऐकताय का याला वाटलं पिशाच्य म्हणून साधू संतांची अवस्था काही काही वेळेला सामान्य लोकांना जेव्हा कळत नाहीत तेव्हा ते म्हणतायत त्यांच्या अंगात भूत संचारले आता रामांच्या वडिलाची जर ही अवस्था ही तर तुमची आमची बोलायलाच नको कळलं नाही हे काय अवस्था आहे एक लक्षात ठेवा स्वरूपाची अवस्था कळण्याकरता आपली सुद्धा साधना त्या लेवलला जावे लागते म्हणून सामान्य माणसांना संत लवकर कळत नाहीत आणि नको ते गुणदोष काढत असतात तर नको ते बघत असतात त्याची दृष्टी त्याच्यावरच आहे याच्यापेक्षा काही दुसरी काही त्याच्या पलीकडे काही गेलं नाही त्याला कीर्तन कळत नाही त्याला भजन कळत नाही त्याला अध्यात्म कळत नाही त्याला बाकीचं काही कळत नाही आल्यानंतर याच्यात वाईट काय तेवढंच कळतंय याच्यापेक्षा दुसरं काहीही कळत नाही सामान्यांची दृष्टी अशीच आहे वेगी पाचारा वशिष्ठू पंचाक्षरी तू अधटू रक्षा परीक्षा करील सवटू आम्हा श्रेष्ठ कुलगुरु येऊन या वशिष्ठ जो पाय तवते हे रामू आ झाली आहे म्हणे धन्य धन्य हो माहे वंदा पाहे येचे काय घडलं माहिती आहे का वशिष्ठ आले वशिष्ठ आल्याबरोबर धन्य 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 तेही नाचू लागले राजाला वाटलं भूत इतकं जवळ आहे या नाही
अशी मोठी गमतीची कथा आहे बघा, काय लिहिताय ते बघा। येऊन वशिष्ठ जाव पाय तव ते रामू झाली आहे, म्हणजे धन्य धन्य हो माय वंदा पायचे, हिचेच पाय धरा। आणि वशिष्ठ पाय धरू लागले, सादरे पाहू गेले दृष्टी, तव चित्त चैतन्य पडली मिठी, हरिके बाष्पदाटे कंठी पडली सृष्टी मूर्छित, तन्मय झाले। धन्य 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 धन्य, आणि तेही नाचतायत। मोठं आश्चर्य वाटलं राजाला, कौसल्याही कळेना आणि वशिष्ठही कळेना, हे मधले दशरथ आपण, सगळे आपण दशरथच आहोत। अर्थ कळला का? दश इंद्रियाचा रथ नामे दशरथ, पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय नामेन तुम्ही मी, ज्या दिवशी प्रगट होईल त्या दिवशी बाप, नाही तर शेवटी पोटाला येऊन सुद्धा राम राम म्हणून शोक करतच गेला, अवघड आहे ना। दशरथ, दश इंद्रियांचा रथ नामे दशरथ, हा पण नाही कळला इकडे वशिष्ठ। म्हणून एक लक्षात घ्या, इकडे आपल्याला देवही कळत नाही, इकडे आपल्याला गुरु आणि संतही कळत नाही, असे मधले आपण। मागे एक दृष्टांत दिला होता मी, पुण्याला दिला असे, आताची ही घड्याळ बॅटरीवर चालणारी, पूर्वीची ती पेंडुलमची घड्याळ असायची, असा अष्टकोनी वर नाही तर गोल, आणि खाली येतो एक पेंडुलम, आणि तो पेंडुलमचा एकदा चावी दिली की इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे, इकडे आणि इकडे, आणि ते हल्लं की समजायचं वर चाललंय। म्हणून मी त्याला विचारलं, वाजले किती? तो म्हणला ते वरच मला दिसतच नाही, कळला का? पेंडुलम इकडे जातो ना इकडे जातो ना इकडे जातो ना इकडे जातो, ह्याच्यामुळे काय घडत हे ठाऊकच नाही, असे आम्ही आहोत, कळलं? आयुष्यभर इकडे जायचं आणि तिकडे जायचं, अरे पण किती वाजले काय आहे ते कळतच नाही। हा तसं आमचं, आम्ही कधी संसारात कधी परमार्थात, जवळचा देव आम्हाला दिसत नाही, काहीतरी पूर्वजन्मीच्या सुकृतांनी साधू संत भेटले तर आहे त्या देवाची प्रतीती होईल, नाहीतर किती वाजले कळले का? बसलेले पेंडुलम, माफ करा तसं काही तुम्हाला दुखवायची इतू नाही, पण असं नाही असं म्हणता का? अवघड आहे हो जीवनामध्ये, कथा अशीच आहे सगळ्याची, कुठेतरी आपण एक तास येतो काहीतरी, कुठेतरी एक टच होतो जागृत होतो, ही जागृती अखंड राहावी एवढ्या करता हा प्रयत्न आहे। असं सादरे पाहो नेत्री अश्रूंची आधारा, रोमथरकती स्वेद शरीरा, अंग कापतसे थर थरा, अवस्था मुनिवरा अनिवार अष्ट सात्विक, आणि थर 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 कापू लागला बघा। राव म्हणे काही नचले येथे, गुणी आग्रासी लाभ होते, कौण सोडवी याते म्हणून चित्ती व्याकुळ। काय घडलं कळलं का? राजा रडू लागला, अरे 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 म्हणाले, जो देवऋषी आणला गुणिया, शब्द कसा वापरलाय, गुणिया ग्रासी लाभ होते, अरे जो उतरवण्याकरता देवऋषी आणला त्याचीच अवस्था, तो जो घाबरू लागला आता, हे जर याच असं जर आमचं कस। बघा एक सांगू का, स्वरूपाची अवस्था सामान्याला कळत नाही, म्हणून बहुआव गड आहे संत भेटी। हे बघा, कदाचित संत भेटतील पण संत वाटले तर बरोबर, आणि ते वाटणं शेवटपर्यंत टिकलं तर बरोबर। काय काय असतं, काय असतं, माणसं भावनेच्या आरी जातात, महाराज संतवर का हे शेवटपर्यंत जाऊ दे कडेला, नाही तर मधल्या मध्ये कुठे काहीतरी गडबड झाली की संपलं, हा जाऊ दे, आता जास्ती फाटा फोडत नाही। रामायण सांगायचं ना, म्हणे मी कौसल्येसी आवरू कि वशिष्ठासी सावध करू, ऐसा जादावे नृपवरू धावा थोर फोकारी। इकडे कौसल्य, हा कुठे धनुष, आता माझा धनुष, आता
मारते याला कापतो त्याला वाटलं हिला आवरू या बाबाला आवरू तिला बसून शांत करावी तर त्याच्याकडे जावं त्याला बसवावं तर ही उठून उभी याला वाटलं आता कशाचं परब्रह्मन कशाचं राम ती खालची तशी वरची अशी मधलीच बरी ती खालची तरी द्वेष मत्सराने ही हित तर काही कळतच नाही म्हणले सगळं भूतपिशाच्यानी गांधलेली आहे बघा काय श्रावण वदाचे क्लेश म्हणे मी कौसल्येसी आवरू श्रावण वदाचे क्लेश सोशिले मी आशेष पुढे त्याची बहुस वैशिष्ट्ये दोषात्तेचे आता एकदाच त्या श्रावण बाळाचा हत्या झाली त्याचे दोष आजपर्यंत भोगतोय आणि आता हा माझा गुरुही महाराजची पाळी आली मी जरी याला बोलवला नसता तर ह्याच्या अंगातलं भूत त्याच्या अंगात गेलं असतं का बायका ती नाहीत गुरु एकच आहे आणि पहिला ब्राह्मण गेला आता हा तर माझा गुरु वशिष्ठ याला भूत लागलं आणि याला गेलं हे पातक कुठे फेडू मी कसा म्हणतोय बघा श्रावण वदाचे क्लेश सोशिले मी आशेष पुढे त्याची बहुस वशिष्ठ दोषात त्याचे म्हणे विधात्या दुष्टा काय लिहिले अदृष्टा भूते ग्रासिले वशिष्ठा दोष मोठा मज घडला म्हणे विधात्या दुष्टा कसं लिहितायत नाथ महाराज अरे विधात्या अरे ब्रह्मदेवा अरे विधात्या दुष्टा काय माझ्या वाटेला घातलंस हे मागे एक हत्या झाली आणि दुसरी आता यज्ञ केले मी अपवित्र कुणी पावेन सुपुत्र तव माझ माधारीचे चरित्र कैसे विचित्र ओढले अवस्था जिरोनिया पोटी वशिष्ठ उघडली दृष्टी राजा धावनिया झोम मनला कंठी सृष्टी उफराटी बै झाली अग्निशी आली शीतळा गणी मेरू उथललता परिवार काय झालं स्वामी वशिष्ठ तुझी तुझही बाळा वर्णन असं करतात ओव्याचा अर्थ नुसता सांगून जातो वशिष्ठाने ओळखलं आणि जी अवस्था निर्माण झाली होती ती आवरली जसं काही काही वेळेला आपल्याला प्रेम उत्संबळून येतं आणि आपण स्पंदून 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 मग ते आवरून धरतो तशी ती वशिष्ठाने अवस्था आवरून धरली आणि पुढे काय करलं स्वामी वशिष्ठा तुझही बाला हे तव गोष्टी न घडे कदा पुत्र सुखाड आपदा भाग्य मंदा महासी वशिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठा अरे पोटा आले वैकुंठपीठ अरे राजा तुला कसं कळत नाही अरे हे वेड साधन आहे हे वेड लागावं म्हणून हजारो वर्ष तपश्चर्ये केली मी याची भेटी लागे वृत्ते उपवास सेविली गंगेची तटाके उदास त्यासिया सुकृतासिया जी आले नेनो घोष हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ काय याचे भेटी लागी वृत्ते उपवास सेविली गंगेची तटाके उदास अरे राजा तुला कसं कळत नाही हा भेटावा म्हणून गंगेच्या किनारी गेलो तपश्चर्या केली हजारो वर्ष तपश्चर्या केली त्याच हे फळ वशिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठा हे भाग्य श्रेष्ठा हे दशरथा अरे तुझ्या पोटी वैकुंठ आलयास कसं कळत नाही तुला पुरुषोत्तमा झाला प्रकट दैव उद्भट कौसल्या जे जे काही हे बदली ते जाण पा ब्रह्म बोली आता ही जी बोलली मारीच्या बदल बोलली ताटिके बदल बोलली हा हे जे काही सगळं बोलली ते हे पुढचं भविष्य बोलत आहे ती काय करणार आहे बोलत आहे मुनिजनांचे ध्येय ध्यान की देवांचे देवता अर्चन जगाचा जगजीवन राम निधान प्रत्यक्ष राया हे न कळे वर्म उदरा आले परब्रह्म धन्य धन्य मुचे कर्म पुरोहित धर्म ये वंशी काय म्हणतोय राजा तुझ्या लक्षात येत नाही अरे धन्य धन्य झालो आम्ही आमचं पुरोहित कर्म धन्य झालं आम्ही जी तुझ्या घराची जोशकी केली जो पुरोहितपण केलं ते आज धन्य झालं पहिल्या दिवशी सांगितलंय का धन्य तर रामाची मुंज करण्याचं भाग्य मला हो आणि रामाला गायत्री मंत्र मी देणार त्याला जप मी देणार रामाचा मी गुरु होणार हे माझं भाग्य आहे चरण रज उद्धरिले शिळा पर्णिली जनकाची बाळा आनंद वील लोका सकळा श्रीरामजी बाळा जीवाचा याचे निनामे मुक्त फुकटा नगरी नेईल वैकुंठा अरे हा जनक बाळेला बाळेशी त्याचं लग्न होईल आणि हा अयोध्या संपूर्ण घेऊन जाईल
राम अयोध्या घेऊन गेला, हा एकटा स्वतःचा उद्धार करणार नाही, तर या अयोध्येमध्ये जेवढे लोक आहेत त्या सर्वांचा हा राम उद्धार करील. धन्य धन्य सूर्यवंश, धन्य धन्य अयोध्या देश, धन्य धन्य कौसल्य गर्भवासु जगन्निवास उपयाला, धन्य धन्य येथीचे जन, इथलं जन सगळं धन्य आहे. धन्य आमचे नयन रामू निधान देखती, ऐसे वशिष्ठ सांगता पडिले दशरथा, टक पडिले दशरथा, आठवू नाठवे चित्ता पुत्र कथा ऐकोनी. तटस्थ झाला आणि शांत झाला. मग त्याला वाटले याच्यातलं आपल्याला काहीच कळत नाही, म्हणून मोठी मोठी माणसं सुद्धा म्हणतात ते सगळं छान असतं तुमचं पण आम्हाला काही कळत नाही. बरोबर आहे, कळणार कसं, एक सांगू ती ती अवस्था यावी लागते नाही का. जरा माफ करा, मुलं लहान असतात वयात येतात, वयात आल्यानंतर मुलगी कळते, वयात आल्यानंतर मुलगा कळतो. तिथपर्यंत हातात हात घालून एकमेकाच्या खेळत असतात पण त्यावेळेला मुलगाही कळत नाही, त्यावेळेला मुलगी कळत नाही. याचंच म्हणणं वयात आणणं, वयात आल्यानंतर मुलगी कळते, वयात आल्यानंतर मुलगा कळतो, तसं परमार्थात सुद्धा वयात आल्यानंतर हे कळतं. माझं बोलणं कळलं? ज्ञानेश्वर महाराज जन्माला येण्यापूर्वी वयात आले होते. आम्ही साठी ओलांडली तरी काहीच पत्ता नाही. ओवीस सांगतो त्यांचीच, वैसेची आगावाने येता दसेची वाट न पाहता आणि बाळपणीच सर्वज्ञता वरी दया ते. आता मला सांगा असे ज्ञानेश्वर महाराज, तसं दशरथ आला, मग त्यांनी आपलं विश्वास, पण एक होतं दशरथाच, संत वचनावर गुरुवचनावर विश्वास होता, शंका नव्हती. मी तुम्हाला सांगू, जिथे शंका काढायची तिथे शंका काढा, पण नको तिथे शंका काढायला जाल तर आयुष्यभर शंकेत अडकाल आणि शेवटी जी निजज्ञानाची सत्ता आहे, प्रभू प्रेम आहे, त्याच्यापासून अंतर राहील आणि संबंध सुख हरवून बसाल. ऐकता दयाचे श्रवण राम नामे विण कथा, झाल्या होत्या अनाथा त्या केल्या सनाथा, कौसल्य सुताचे निनामे. ऐकता कौसल्येचे डोहाळे दशरथासी सुखाचे सोहळे, हे सगळे डोहाळे सांगितले तिने. काय अमकं करीन तमकं करीन तमकं करीन, हे सगळे मारी चाला मारीन, हे सगळे तिचे डोहाळे. हा दशरथासी सुखाचे सोहाळे, तेने परमानंद उचंबळे. वंदी तात्काळ वशिष्ठासी एका जनार्दनी उदराला, एकाएकी डोहाळा झाला एकपण प्रसवला, विदेही झाला श्रीराम. पूर्व पिता महाचा पिता त्यासी सुभानु प्रसन्न होता, या लागी सूर्यवंशी कथा. हा एक वैशिष्ट्यपूर्ण अवस्था अशी आहे, एका जनार्दनी परम डोळ्याच्या अंतीन संभ्रम, अजन्मा जन्मेल श्रीराम तो जन्मधर्मा उधारा. श्रीरामाचा जन्म प्रवाह. आता कसं घडलं कौसल्याच्या बाबतीत, जो उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय संडला, देहाचा पांग फिटला आणि प्रपंच झाला ब्रह्मरूप. फार सुंदर उभी आहे, अजून मधून माझ्या प्रवचनातून येत असते. जो उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय संडला, देहाचा पांग फिटला प्रपंच झाला ब्रह्मरूप. जो उदरात सामावला होता तोच सर्वेंद्रियाच्या ठिकाणी ओसंडला. आता मला तुम्हाला असा एक प्रश्न विचारायचा आहे, कौसल्याच्या उदरामध्ये राम होता, तुमच्या उदरात कोण आहे? मी मागे एकदा उद्धार शब्दाचा अर्थ सांगितला होता. उद्धार म्हणजे काय? उद्धार म्हणजे काय? उदरात जी सत्ता आहे तिचा आधार वाटणं नामे उद्धार. उदरी सामावला, आम्ही आधाराकरता बायकोकडे बघतो, आम्ही आधाराकरता नवऱ्याकडे बघतो, आम्ही आधाराकरता मित्राकडे बघतो. जो उदरातल्या सत्तेचा आधार करतो, उदरी सामावला तोची सर्वेंद्रिय संडला, देहाचा पांग फिटला प्रपंच झाला, राम माझ्या हृदयात आहे, राम माझ्या उदरात आहे, ही प्रतिती ज्या दिवशी तुमच्यात प्रगट होईल त्या दिवशी तुम्ही आम्ही सगळ्या कौसल्या होऊ. हे लक्षात घ्या,
हे कळण्याकरता हे रामायण आहे, नाही का? उदरी समोल आहे म्हणून नखापासून केसापर्यंत एक चैतन्य सत्तेचं दर्शन आहे. बोलणं काय, शब्द काय? तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारला प्रश्न, का महाराज देव आहे का? हा, ते म्हणले असले प्रश्न विचारू नकोस. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण देखवी ऐकवी एक नारायण. अरे कुणाच्या सत्तेने चालतंय? ज्याच्या सत्तेने चालतंय. चालतोस ना, बोलतोस ना, हा हा, भूक लागते ना, आणि लागल्यानंतर ती पचवतो ना. मी सांगू का तुम्हाला, तुम्ही जेव्हा झोपता ना तेव्हा पोटातला देव काम करत असतो. ज्ञानेश्वर महाराज ओविलितात, प्राणापानाच्या दोडभाती फुंक फुंकोनी अहोराती, आणि आटी तसे नेणो किती उदरा माझी असा जो श्रीराम. त्या रामाला वंदन करूया, त्या रामाला प्रार्थना करूया की हे रामराया आमच्या पोटी तुझा जन्म होऊ दे. पोटात आहेस पण जन्म होत नाही, माझं म्हणणं कळलं? पोटात आहेस, जन्म होणं म्हणजे काय? तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे ही प्रतिती प्रगट होणं, नामे आपल्या अंतःकरणामध्ये रामाचा जन्म होणं, तो उद्या करायचा आहे. काय म्हटलं मी? रामाचा जन्म, रामाचा जन्म म्हणजे काय? हा हा, एरवी सुद्धा चैत्र शुद्ध नवमीला आपण जन्म करतो. असे किती जन्म झाले पण पत्ता नाही. काय मग रामाचा जन्म शब्दाचा अर्थ? रमण रूपाने सत्ता माझ्या अंतःकरणामध्ये वस्ती करून आहे आणि तिच्यामुळे माझ्या सगळ्या इंद्रियांचं प्रसरण चाललंय ही प्रतिती जन्माला येणं, नामेच राम जन्माला येणं. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हो, इथे कॅसेट्स आणि पुस्तकं उपलब्ध आहेत, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा. तसं सांप्रदायिक भजन मालिका आपल्या परंपरेतून अतिशय सुंदर आहे, आपल्या माळकऱ्यांनी ती घ्यावी. तसंच स्वानंद जीवन चांगदेव 65 वर लिहिलेलं पुस्तक आहे, आणि कुठे गेला? इकडे राम श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय
श्री राम जय राम जय जय राम 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 राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय 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 जय राम विष्णु संत श्रेष्ठ नाथ बाबा अजन्मा जो राम है जो अज्ञ है जो अव्य है जो अनंग है जो पेंदा है जो निकौड़ा है जो अचक्षु है जो निर्गुण निराकार है तो भक्तांच्या करता आकार घेऊन कसा आला सगुण साकार कसा झाला याचे निरूपण आज आपण ऐकणार आहोत। सगुण बघितल्यानंतर असं वाटतं हा सगुण आहे दिसत नाही वाटत तेव्हा निर्गुण आहे। जीव जेव्हा कळत नाही देव जेव्हा दिसत नाही पण आहे कसा आहे तर निर्गुण आहे। आणि दिसून लागला की आपण म्हणतो सगुण झाला। जे मोठे विद्वान असतील ज्ञानी असतील त्यांच्याकरता निर्गुण ठीक आहे अवतार घेत असतो भक्तांच्या कल्याणाकरता देव अवतार घेत असतो अवतार घ्यावाच लागतो। अंदाज निराळ अनुमान निराळ आणि प्रत्यक्ष दर्शन निराळ ज्या ज्या निर्गुण भाव त्याची एक विचारणा केली की हे